केंद्र शासनाच्या अमृत योजनेच्या 116.71 कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील पाणी वितरण व्यवस्थेसाठी आवश्यक 12 उंच टाक्यांचं काम हाती घेण्यात आलंय. यापैकी 3 टाक्यांसह पंप हाऊसचं काम पूर्ण झालं असून लवकरच 9 टाक्यांचं काम पूर्ण होणार असल्याचं जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी एस न्यूजशी बोलताना सांगितलंय. कोल्हापूर शहराला पुरवल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याचं सुनियोजित वितरण करून सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून 2018 साली अमृत एक योजना मंजूर झाली होती. या योजनेचा सुरुवातीचा मूळ निधी 114.81 कोटी रुपये इतका होता. त्यानंतर हा निधी 116.71 कोटी वाढवण्यात आला. नवी मुंबईच्या दास ऑफ शोअर या कंपनीकडे हे काम आहे. या योजनेतून शहरात 12 ठिकाणी उंच टाक्यांसह संप तसंच पंप हाऊसची कामं करण्यात येत आहेत. यामध्ये राजेंद्रनगर, कदमवाडी, कसबा बावडा, राजारामपुरी, सायबर चौक, आपटेनगर, बोंद्रेनगर, पुईखडी, सम्राटनगर, कसबा बावड्यातील गोळीबार मैदान, शिवाजी पार्क आणि ताराबाई पार्क या ठिकाणच्या टाक्या तसंच संप आणि पंप हाऊसचा समावेश आहे. सध्या यातील राजेंद्रनगर, कदमवाडी आणि कसबा बावडा इथल्या टाक्यांचं तसंच पाईपलाईन जोडणीचं कामही पूर्ण झालंय. याबरोबरच राजेंद्रनगर इथल्या संप आणि पंप हाऊसचं तसंच कसबा बावड्यातील संप हाऊसचं काम पूर्ण झालं असून पंप हाऊसचं काम सुरू आहे. या ठिकाणी विद्युतीकरणाचं कामही अंतिम टप्प्यात पोहोचले. आता 3 उंच टाक्यांचं काम पूर्ण झालं असून येत्या काही महिन्यांमध्ये या 9 टाक्यांचं तसंच संप आणि पंप हाऊसचं कामही जलद गतीनं पूर्ण होईल असा विश्वास कोल्हापूर महानगरपालिकेचे जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी एस न्यूजशी बोलताना व्यक्त केलाय. हे आता अमृत एक मध्ये हा प्रकल्पामध्ये हा विषय आहे, अमृत डिस्ट्रीब्युशनचं आणि टाक्यांचं. आता थेट पाईपलाईनचं काम पूर्ण करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आता अमृतच्या टाक्या म्हणजे कदमवाडीची टाकी असेल, रायरामपुरी टाकी असेल, रायनगर टाकी असेल, या टाक्या टाक्यांचं काम आता माझं 8 ते 10 दिवसामध्ये पूर्ण होते आणि त्या पण आम्ही कार्यान्वित करायला घेणार आहोत त्याच्यामध्ये. आणि उरलेल्या टाक्या मार्चपर्यंत आम्ही या अमृत पूर्ण करण्याचं आमचं एक शेड्यूल केलेलं आहे आणि मार्चपर्यंत आम्ही हे अमृत पूर्णपणे करायची एक आम्ही प्रोग्राम केलेला आहे. अमृत एक योजनेतील या कामांची पूर्तता करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून कोल्हापूर शहराला स्वच्छ, मुबलक आणि आरोग्यदायी पाणी देण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचंही जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितलं.